कुपवाड शहराचा विकास करायचा असेल तर संघर्षच करावा लागतो असं मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलंय. भारत सुतगिरणी ते जकात नाका कुपवाडपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण होण्यासाठी नगरसेवक गजानन मगदूम यांनी लढा दिला, त्यामुळे रुंदीकरण झालं आहे असं कार्यकर्त्यांनी सांगत सोसायटी चौकात कामाची पूर्तता झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नगरसेवक गजानन मगदूम यांनी कामाचा पाठपुरावा केल्यानं काम झाल्याचं सांगण्यात आलं. मगदूम यांनी रस्ता रुंदीकरण करण्यासाठी दिलेली पत्रे दाखवली. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नगरसेवक गजानन मगदूम यांचा सत्कार केला. मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी नगरसेवक मगदूम यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. विकास सोसायटी संचालक विजय खोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष धोत्रे, काँग्रेसचे अरुण रुपनर, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख पैलवान महादेवभाऊ मगदूम यांची भाषणं झाली. यावेळी राहुल कोल्हापुरे, नासिर मुजावर, झाकीर मुजावर, माजी दर्गा सरपंच रफिक मुजावर, माजी सरपंच दादा पाटील, गोरख वनकडे, रमेश जाधव, सुरेश साखळकर, मनोज आदाटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. गजानन भाऊ यांच्या मागणीस व त्या रस्ता रोकोस आम्ही पाठिंबा दिला. त्यावेळी संघर्ष समितीतील काही हितचिंतकांनी या आमच्या मागणीस विरोध केला. हे चुकीचं आहे, या गोष्टीला तुम्ही पाठिंबा देऊ नका. कारण त्यांना ते आज कळालं असेल की त्यावेळी जे रस्ता रोको केला, कुपवाड बंद ठेवलं, त्याचा आज ते गावाला लाभला रस्ता इतक्या मोठ्या रुंदीनं. तर गजानन भाऊ मगदूम यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी ते आंदोलन झालं त्यात यशस्वीरित्या झालेलं आहे. आणि असंच गजानन भाऊ मगदूम यांच्या आम्ही पाठीशी राहू. आणि जी छोटी मोठी मंडळी आपण आहोत, संघर्षाशिवाय आपल्याला कुठलंही काम मिळणार नाही. पुढच्या काळामध्ये अशीच परिस्थिती आहे ना, आत्ताच्या काळामध्ये अशीच परिस्थिती आहे. आपण आज या ठिकाणी आपण जे रस्त्याचं रुंदीकरण करतो आहोत हे आपण संघर्षातून आपण मिळवलेलं आहे. संघर्षातून मिळवताना अनेक वेदना, नगरसेवक त्यांचा जरी सध्या त्यांची सत्ता असेल तरीसुद्धा आपल्याला त्यावेळेला रस्ता रोक करायला आपण भाग पाडलो आणि त्या रस्ता रोक भाग पाडमधून आपण हा मंजूर करून घेतल्या. आपण अनेक याच्यामध्ये कामामध्ये आपण सांगतो की सत्ता आणि ज्याच्यापुढे संघर्ष.